श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. अख्ख्या जगात असा कोणीच व्यक्ती नाही की ज्याला वाटत नाही की आपल्या भाग्याचा उदय व्हावा. प्रत्येकाला वाटतं की आपला भाग्योदय व्हावा, भाग्य कुठून तरी खुलावं, किंवा मग असे काहीतरी दिवस पलटावेत की आपल्याला सर्व गोष्टी मिळाव्यात, ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. कारण बऱ्याच जणांना, जवळजवळ 90% लोकांना, आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्या इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी कधीतरी आपल्याला वाटतं की काहीतरी देवांची सेवा करावी, काहीतरी गोष्टी कराव्यात, काहीतरी अशा गोष्टी असाव्यात की ज्याच्यामुळे माझा भाग्याचा उदय होईल, माझा भाग्योदय होईल आणि आपलं जे नशीब आहे ते पूर्णतः बदलून जाईल आणि ते काही दिवसांतच व्हावं असं जर वाटत असेल तर 4 जून ही जी तारीख आहे ती लक्षात ठेवा आणि या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय स्वतःचा भाग्योदय होण्यासाठी करायचा आहे. हा उपाय तुम्ही कर्ज असेल तर त्यासाठी करू शकता, तुमच्या काही मनातील इच्छा असतील, कठीणात कठीण इच्छा पूर्ण होत नसतील तर त्याच्यासाठी करू शकता, किंवा इतरही काही गोष्टी, ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे त्या मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता, किंवा फक्त आयुष्यामध्ये सुखसमाधान हवं असेल तर त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय कुठे करायचा, कसा करायचा, ही इन डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर 4 जून या दिवशी काय आहे, तर या दिवशी भौम प्रदोष, त्याचबरोबर शिवरात्रीसुद्धा आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये शिवरात्रीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी भौम प्रदोषसुद्धा आलेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहेत, आपल्या भक्तांच्या ज्या मनोकामना आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. लवकरात लवकर आपण त्यांच्याकडे कोणतीही इच्छा मागा ती लवकरात लवकर छोट्याशा सेवेनेसुद्धा ती पूर्ण होते. तर आपल्याला काय करायचं आहे, 4 जून रोजी संध्याकाळी 5:30 ते 7 म्हणजे प्रदोष समय जो आहे त्या कालावधीमध्ये हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्या आजूबाजूला नक्कीच एखादं शिवमंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन हा उपाय करायचा आहे. शिवमंदिरामध्ये जाऊनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला 5 प्रकारची मेवे जे आहेत ते घालायचे आहे, म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहेत जसं की काजू, बदाम, पिस्ता, अजून तुम्ही याच्यामध्ये खारीक ॲड करू शकता. अशा 5 प्रकारचे जे मेवे आहेत ते एकत्रित घालायचे आहेत आणि त्याचबरोबर हे जे मेवे आहेत ते थोडेसे कुटून घ्यायचे आणि हे किंवा मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि हे दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. अगदी थोडंसं म्हणजे छोटासा ग्लासभर किंवा कपभर दूध घेतलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये सुके मेवे जे आहे थोडेसे कुटून ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये. आता बघा, दूध जे आहे ते तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते विषासमान बनतं. म्हणून तुम्हाला स्टीलचा एखादा ग्लास असेल, छोटा स्टीलचा ग्लास घ्या किंवा स्टीलची बॉटल घेतली तरी हरकत नाही, किंवा स्टीलचं कुठलं तरी भांडं जे आहे, वाटी वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा लोटीमध्ये तुम्ही हे साहित्य जे आहे ते घालून घेऊन जायचं आहे. 1 तांब्याभर पाणी जे आहे ते घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या सर्वांना माहीत आहे या दिवशी शिवमंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि प्रत्येकजण येऊन त्याच्यावरती काही ना काही वाहत असतं, काही गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करत असतं. गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे त्याच्यावरती पहिला जलाभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची नावं घेत आपण जे काही सुका मेव्याचं मिश्रण बनवून आणलेलं आहे दुधासोबत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रितरित्या आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची नावं घेत शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि याच्यानंतर पुन्हा आपल्याला 1 तांब्यावर किंवा 1/2 तांब्या पाणी जे आहे ते त्याच्यावरती पुन्हा घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगाला चंदन लावून घ्या किंवा भस्म लावून घ्या, फुलं अर्पण करा आणि 1 दिवा जो आहे तो शिवलिंगाजवळ आपल्याला लावायचा आहे. तुम्ही तो तुपाचा दिवा लावू शकता किंवा तेलाचा दिवा देखील लावू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला भगवान शिवशंकरांना सांगायची आहे, कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे, भूम प्रदोष आहे. या दिवशी तुम्ही जी काही इच्छा भगवान भोलेनाथांसमोर व्यक्त कराल ती इच्छा ते नक्कीच तुमची पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने अत्यंत सोपा असा उपाय आपल्याला 4 तारखेला संध्याकाळी 5:00 नंतर आणि 7:30 च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. मग तुमच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू द्यात,
जसं की गव्हर्मेंट नोकरी लागू दे किंवा साधी नोकरी, आपल्याला नोकरी हवी आहे तर नोकरी लागावी म्हणून, व्यवसाय चालत नाही आहे म्हणून, किंवा तुम्ही काहीतरी काम करत आहात त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं म्हणून अशा, किंवा मुलांना त्यांची प्रगती व्हावी म्हणून, किंवा मुलांचं करिअर घडावं म्हणून, अशा बऱ्याच प्रकारच्या इच्छा असतात आपल्या आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. आता ही 12 ज्योतिर्लिंगांची नावं जी आहेत ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ती तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता. आणि मी वरती स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला ती 12 ज्योतिर्लिंगांची नावं जी आहे ती लिहून देणार आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही परवाच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला तुम्ही हे अर्पण करता करता तो ती 12 ज्योतिर्लिंगांची नावं जी आहेत ती सुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत प्रभावी असा परवाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या मनातील कठीणात कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करायचा आहे. भगवान भोलेनाथांची जी काही सेवा आपल्याकडून होते त्या प्रत्येक सेवेचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं. कोणतीही सेवा जी आहे ती भगवान भोलेनाथ कधीच उधार ठेवत नाही, ते नेहमी देत राहतात आणि त्यांचा स्वभाव पण खूप भोळा आहे. आपण भोळ्या भावाने थोडीशी जरी सेवा केली तरी त्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर आणि पटकन मिळत असतं. त्याच्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो नक्की करा. तुमच्या काही मनातील इच्छा असतील तर त्या इच्छा ज्या आहेत त्या नक्की त्यांना सांगा, ते नक्की त्या इच्छा पूर्ण करतील. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.